तीन राज्यांमध्ये मिळालेला प्रचंड मोठा विजय, या विजयाचा उत्साह आपल्या मनामध्ये आहे आणि त्याच वेळी येणारी लोकसभा निवडणूक या निवडणुकीचं आवाहन देखील आपल्या समोर आहे. आव्हान मी या अर्थाने म्हणतो की प्रत्येक निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची असते. आणि आता अनेक लोक असं म्हणत होते की ही जी काही पाच राज्यांची निवडणूक आहे, रन अप टू लोकसभा आहे, लोकसभेचं जे काही आहे ते यात राज्यांमध्येच त्याचा निर्णय होणार आहे. पण त्याही वेळेस माझं मत ठाम होतं की पाच राज्यांच्या निवडणुकीत विजय तर आपल्याला मिळेल, पण या पाच राज्यात विजय मिळो का न मिळो, लोकांनी एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवली आहे की देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्याच हातात द्यायची. अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळा वातावरण तयार केलं जातं. आपण बघितलं होतं अशाच प्रकारचं वातावरण 2018 साली तयार झालं आणि मग त्यावेळेस आपण तीन राज्य देखील हारलो. तरी देखील त्या तीनही राज्यांमध्ये लगेचच्या 3 महिन्यांनी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला लोकांनी दिलं. आज देशातला जो सामान्य माणूस आहे, या माणसाच्या मनामध्ये ही खात्री आहे की या देशाला जर कोणी विकसित करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात. या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात. आणि म्हणून राहुल गांधींनी या सगळ्या राज्यांमध्ये जाऊन 7 गॅरंट्या दिल्या होत्या, पण राहुल गांधींच्या 7ही गॅरंट्या या लोकांनी नाकारल्या आणि लोकांनी सांगितलं एकही गॅरंटी काफी आहे, वो गॅरंटी आहे नरेंद्र मोदी. आणि म्हणून एक प्रकारे आपण भाग्यवान आहोत, आपल्याला अशा प्रकारचे नेते लाभले आहेत की ज्या नेत्यांबद्दल देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला आत्मीयता आहे, आपुलकी आहे. सामान्य माणसाला वाटतं की आमच्याकरता राज्य करतात. मोदीजींकडे आज आपल्या परिवाराचा घटक म्हणून ते पाहतात. मोदीजी जेव्हा मेरे परिवारजनो अशा प्रकारचं संबोधन करतात त्यावेळी त्या प्रत्येकाला वाटतं की हो, आम्ही मोदीजींच्या परिवारातले आहोत. आणि मला असं वाटतं की इतकी क्रेडिबिलिटी असलेला नेता हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे एक अतिशय आगळी वेगळी अशा प्रकारची क्रेडिबिलिटी ही मोदीजींना प्राप्त झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला मोदीजींचं आकर्षण आहे. काही लोक म्हणतात नाही ते हिंदी भाषी पट्ट्यात आहे, ते इकडे आहे, ते तिकडे आहे, याला काहीच अर्थ नाहीये. हे जे काही सांगितलं होतं, जर मोदीजींचं आकर्षण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नसतं तर 2 लोकसभेच्या निवडणुका 42-42 जागा आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकलो, आणि अशा अशा ठिकाणी जिंकलो की जिथे कल्पना केली नव्हती, अशा मतदारसंघांमध्ये जिंकलो. हे का जिंकू शकलो? याचं कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपल्या राज्यामध्ये जो काही विकास होऊ शकतो, आपल्या देशात जो काही विकास होऊ शकतो तो मोदीजींच्या माध्यमातूनच होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही जी निवडणूक आपण जिंकलो आहे ना 3 राज्यांची, याने आपलं मनोबल जसं उंचावलं आहे तसं विरोधकांचं मनोबल हे खच्ची तर झालंच आहे, पण ते एका डॅमेजिंग मानसिकतेमध्ये पोहोचले आहे. एक हिंदीमध्ये म्हणतात हम न खेले खेल बिगाडे, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आहे. आपण वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलं, पण विरोधी पक्षात काम करत असताना आपण सत्तेचे विरोधक होतो, आपण देशाचे विरोधक नव्हतो, आपण विकासाचे विरोधक नव्हतो, आपण समाजाचे विरोधक नव्हतो,
आपण वैचारिक विरोध त्या पक्षांना केला, त्यांच्या विचारधारेला केला, आणि म्हणून बोलत असताना कधी आपण देशाची हानी होईल, देशामध्ये समाजामध्ये विघटन होईल अशा प्रकारे आपलं वर्तन आणि वक्तव्य कधी राहिलं नाही। पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशात आज ज्या प्रकारचा विरोधी पक्ष मानसिकतेत गेलाय, आता काय वाटेल ते करायचं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। खोटं बोला, रेटून बोला, आता त्यांना देशाची चिंता नाहीये, त्यांना समाजाची चिंता नाहीये, त्यांच्या वागणुकीचा काय दूरगामी परिणाम आहे याची चिंता नाहीये। एक अनार्किस्ट अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते पोहोचले आहेत, आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावध राहण्याची आवश्यकता आहे। आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत आहेत, यांना प्रदेशाची चिंता नाहीये, समाजाची चिंता नाहीये, यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्या पुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे। आता या निवडणुकांच्या निमित्ताने जसं मगाशी सुधीरभाऊंनी देखील सांगितलं, काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मतमतांतर दिसून येतात, काही जिल्ह्यांमध्ये अशी अवस्था पाहायला मिळते की एकमेकाशी थोडे डिफरन्सेस आहेत, पटत नाही। एक गोष्टीचं समाधान आहे, भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकात विस्तव जात नाही अशी परिस्थिती नाही, ती निर्माणही होणार नाही। पण तरी देखील जेव्हा तिकिटाचे दोन ॲस्पिरंट असतात त्यावेळी त्या ठिकाणी काही ना काही मतमतांतर असतात। मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, मागच्या वेळेस मी सांगितलं, ही निवडणूक भाजप करता लढायची नाहीये, ही निवडणूक भारताकरता लढायची आहे। आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा, बाजूला ठेवा, या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा। कारण मी तुम्हाला सांगतो, मी पाहतोय, समोरचं दिसतंय मला, 2030 भारत मला दिसतोय, आपण त्याचा विचार करू शकत नाही, आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा भारत, ज्या वेगानं भारत चाललेला आहे, आज आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकर 3री होणार आहे, पण ज्या वेगानं हे सगळं भारतामध्ये घडतंय, आज आपण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजचे रिपोर्ट जर बघितले तर ते सगळे असं म्हणतात की जगामध्ये मंदी असताना भारत इतका वेगाने प्रगती कसा करतोय हे एक आश्चर्य आहे। ही जी प्रगती आज आपण सुरू केलेली आहे, मी असं म्हणेन इंडिया इज अनस्टॉपेबल, भारताला कोणी थांबवू शकत नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज आपले संकुचित भांडणं किंवा मला काय मिळालं, मला काय नाही मिळालं, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता भारताकरता काम करायचं आहे, भारताच्या 140 कोटी लोकांकरता मला काम करायचं आहे, आणि त्याकरता काम करायची संधी मला मिळालेली आहे, अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून लोकसभेकरता आणि विधानसभेकरता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आहे। आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा बजरंग बलीचा उपासक आहे, बजरंग बलींना त्यांची ताकदच माहीत नव्हती, बजरंग बलींना सांगितलं लंकेमध्ये जा, ते म्हणाल मी कसा जाणार आहे, आणि जेव्हा त्यांना त्यांची ताकद सांगितली की तुम्ही तर लहानपणी सूर्यग्रहाला निघाला होतात, ही तुमची क्षमता आहे, तुमच्या क्षमतेचा वापर करा, ते सांगितल्यावर 2 उड्या मारून बजरंग बली लंकेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर काय करून आले हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। तसेच बजरंग बलीचे उपासक आपण आहोत, माझं काम एवढंच आहे की तुमच्यातली ऊर्जा आणि तुमच्यातली क्षमता याची आठवण तुम्हाला मला करून द्यायची, एकदा ती तुम्हाला झाली की मला वाटत नाही की मग बावनकुळे साहेब आपल्याला मागे वळून पाहायची काही त्या ठिकाणी वेळ येईल। आणि म्हणून महाविजय 2024 करता जे कार्यक्रम प्रदेश अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहेत ते कार्यक्रम यशस्वी करायचे आहेत। आपल्या जीवनाचा जेवढा काही वेळ
आणि जेवढी क्षमता आहे ती पूर्ण वापरायची आहे. आणि पुन्हा एकदा भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारत मातेला सर्वोच्च पदावर नेण्याकरता आणि भारतातले दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर वंचित दलित आदिवासी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता हा देश मोदीजींच्या हातात गेला पाहिजे, याकरता आपण सगळे लोक मिळून काम करू एवढीच आपल्याला विनंती करतो.